जनसंवाद यात्रेसाठी उद्धव ठाकरे 2 दिवसीय धाराशिव जिल्ह्याच्या दौऱ्यावर आहे. कळंब येथे सभेत खासदार ओमराजे निंबाळकर यांनी घाणाधारक टोला दिला आहे. भाई और बहिण म्हणत ओमराजेंनी मोदी की गॅरंटीवर टीका केली. तसंच यावेळी बोलताना इच्छुक खासदारांना ओमराजेंनी चॅलेंज देखील दिला आहे. काय म्हणाले ते बघूया सविस्तर. घोषणा फक्त कोण आला रे कोण आला, कोण आला रे कोण आला. हा आता जरा दम काढा. आज या ठिकाणी जनसंवाद दौऱ्याच्या निमित्तानं आपल्यामध्ये उपस्थित असलेले महाराष्ट्राचे कुटुंब प्रमुख, महाराष्ट्र राज्याचे मुख्यमंत्री असताना सुद्धा प्रत्येक माणसाला आपल्या कुटुंबातला सदस्य, आपला कोणतरी वडीलधारी माणूस आपल्याला सांगतोय, ह्या पद्धतीची भावना प्रत्येक कुटुंबात निर्माण करणारे आदरणीय पक्षप्रमुख सन्माननीय उद्धवजी ठाकरे साहेब, या ठिकाणी मंचावर उपस्थित असलेले आणि खऱ्या अर्थानं साहेब दिल्ली पुढे शेपूट घालणाऱ्या प्रत्येक माणसानं तुमचा आदर्श घ्यावा की कितीही संकट आलं, कितीही मोठा संघर्ष करायची पाळी आली तर त्या ठिकाणी न झुकता त्या संकटाला सामोरं जाऊन त्याच्या छातडावर बसून गाडायचं काम त्या ठिकाणी करणारे शिवसेनेचे ज्येष्ठ नेते सन्माननीय संजयजी राऊत साहेब, या ठिकाणी मंचावर उपस्थित असलेले शिवसेनेचे सचिव आदरणीय मिलिंदजी नार्वेकर साहेब, ची बघायला गेलात तर तिची किंमत आमची कुणी करू शकत नाही, इतकी मोठी ताकद आमची. बाकीचे बोके गेले साहेब खोके घेऊन, पण ही बहादर आमदार त्या ठिकाणी तितके असतात, तिनं तुमच्या पाठीमागे उभा राहणारा या तालुक्याचे निष्ठावंत आमदार सन्माननीय कैलासजी पाटील साहेब मंचावर उपस्थित असलेले. सगळ्याच मान्यवरांची आता क्षमा मागतो आणि आदरणीय व्यासपीठ आपला असा सर्वांचा उल्लेख करतो, काय अडचण नाही की काटमोरे साहेब, नाहीतर उद्या या कधी जायचं अजून तिकडं. असो आता कोण जाणार राहणार राहिलं नाही. मला ह्या ठिकाणी सांगायचंय साहेब, निष्ठा म्हणजे काय असती. छत्रपती शिवाजी महाराजांची आपण आता 350 पुढची जयंती साजरी करतोय. छत्रपती शिवाजी महाराजांची 350 जयंती आपण त्या ठिकाणी साजरी करतोय म्हणजे महाराजांना जन्म घेऊन 350 जास्त काळ गेलाय. आज 350 वर्षाच्या नंतर सुद्धा सूर्याजी पिसाळ, खंडोजी खोपडे, आनाजी पंत सगळी कुठल्या यादीत नावं जातात, गद्दार आणि तानाजी मालुसरे, बाजीप्रभू देशपांडे कुठल्या याच्यात नावं जातात, खुद्दार. मला वाटतंय 350 वर्षाच्या नंतर सुद्धा जर गद्दारीचा डाग पुसला जाऊ शकत नसेल तर तसल्या खोक्यावर लात मारून खुद्दार व्हायचा निर्णय त्या ठिकाणी आम्ही घेतला आणि ह्याच इतिहास सुद्धा साहेब नोंदली. आज ह्या ठिकाणी मला आपल्या सगळ्याला सांगायचंय, भाई और बहिणो, सोयाबीन का भाव क्या था, 11,000 रुपये था, अभी कितना हुआ, मुझे क्विंटल को कितना कम हुआ,